सममिती, सिमेट्री. उदाहरण, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सममिती म्हणजे सिमेट्री काय आहे हे शिकलो. तुम्हाला शेरखानचा जादूचा आरसा लक्षात आहे का? यातील कुठले चित्र आरशात पूर्ण होईल ते तुम्ही सांगू शकता का? खूप छान, तुम्ही बरोबर ओळखलत. हे असे चित्र आहे जे आरशात पूर्ण होईल, कारण ते दोन समान भागात बनले आहे. आणि हे चित्र आरशात पूर्ण होणार नाही, कारण ते दोन समान भागात बनलेले नाही. ह्या व्हिडिओमध्ये आपण बिंदू रेषेच्या मदतीने चित्राचे दोन समान भाग करायला शिकूया. आपल्या जादूच्या आरशामुळे शेरखान एकदम लोकप्रिय झाला. पण एक दिवस त्यांनी बघितले की वर्गात मेनूजवळ खूप गर्दी गोळा झाली होती. बघा, मी फक्त एक बिंदू रेषा काढून या चित्राचे दोन समान भाग करू शकते. मेनू आपल्या हातात एक ताराचे चित्र घेऊन मुलांना सांगत होती. त्या चित्रावर अशा प्रकारे रेषा काढते. अरे वा, हे तर शेरखानच्या जादूच्या आरशापेक्षा पण श्रेष्ठ आहे. मुलं उत्साहाने ओरडत होती. शेरखान एका कागदावर एक सी काढतो आणि ओरडतो, जर तुझी जादू माझ्या जादूपेक्षा श्रेष्ठ आहे तर तू या सीचे बिंदू रेषा काढून दोन समान भाग करू शकशील का? मीनू हसली आणि तिने शेरखानच्या सीवर अशा प्रकारे बिंदू रेषा काढली. शेरखान एकदम आश्चर्यचकित होतो. तो भोलाला वर्गाच्या एका कोपऱ्यात घेऊन जातो आणि त्याला म्हणतो, भोला, तू तर एकदम हुशार आहेस. तू मेनूच्या जादूला अयशस्वी करून तिला धडा शिकू शकतोस का? ठीक आहे, मी तुझी मदत करतो, भोला शेरखानला म्हणाला. भोला कागदावर एक मोजा काढतो आणि मेनूला म्हणतो, तू ह्या चित्राचे बिंदू रेषा काढून दोन समान भाग करू शकशील का? मेनू खूप विचार करते आणि म्हणते, नाही, मी नाही करू शकत. शेरखान तिला बघून हसायला लागतो आणि बाकी मुलांना पण आश्चर्य वाटते की हिची जादू अयशस्वी कशी झाली. मग भोला समजावतो, कुठलीही जादू नाहीये, काही अक्षर आणि वस्तू दोन समान भागांनी बनलेले असतात, म्हणून त्यांचे बिंदू रेषेचा उपयोग करून समान भाग करता येतात. परंतु काही वस्तू आणि अक्षर अशी असतात की ती दोन समान भागांनी बनलेली नसतात, म्हणून त्यांचे बिंदू रेषेचा उपयोग करून समान भाग करता येत नाहीत. मुलांनो, दिलेल्या चित्रांमधून कुठल्या चित्रांचे समान भाग होतील याचा तुम्ही अंदाज लावू शकता का? अरे वा, तू हुशार आहेस. ही चित्रे आहेत ज्यांचे बिंदू रेषेने समान भाग करता येतील. आणि ह्या दोन चित्रांचे दोन समान भाग होणार नाहीत. अपू एकदम उत्साहात येऊन म्हणाला, बोला, मी कागदावर माझ्या चेहऱ्याचा मास बनवला आहे आणि त्यावर ही रेषा पण काढली आहे. या रेषेने माझ्या मास्कचे समान भाग होतील का हे तू सांगू शकतोस का? हे खूप सोपे आहे. जर तुला हे शोधायचे असेल की बिंदू रेषा आकृतीचे दोन समान भाग करेल की नाही, तर फक्त आकृतीला रेषेवर दुमडा. जर दोन्ही भाग समान असतील तर आकृतीचे रेषेचे दोन समान भाग होतील. हेच कारण आहे की तुझ्या रेषेने मास्कचे समान भाग होणार नाहीत, भोलाने अपूला सांगितले. सगळी मुले भोलाची बुद्धिमत्ता बघून चकित होतात आणि त्याला परत गाढव म्हणणार नाहीत असे वचन देतात. चला मुलांनो, मी आज तुम्हाला अजून एक मनोरंजक गोष्ट शिकवणार आहे.
बब्बनच्या ह्या दोन चित्रांमध्ये काय अंतर आहे हे तुम्ही मला सांगू शकता का? हो, हे बरोबर आहे. आपण डाव्या आकृतीमध्ये जे बघतो ते उजव्या आकृतीमध्ये एकदम उलटे आहे. जसे डावा हात डाव्या आकृतीमध्ये त्याच्या कमरेवर आहे, पण उजव्या आकृतीमध्ये त्याचा उजवा हात त्याच्या कमरेवर आहे. खरे म्हणजे जेव्हा तुम्ही डाव्या हाताची आकृती आरशासमोर धरता, तेव्हा तुम्ही आरशामध्ये उजव्या हाताची आकृती पाहता. अशा आकृत्या ज्या समान आहेत पण एक दुसऱ्यापेक्षा एकदम उलट्या आहेत, त्यांना प्रतिबिंब म्हणतात. इथे प्रतिबिंबाची काही अजून उदाहरणे दिली आहेत. आता तुम्ही आरशासमोर वेगवेगळ्या वस्तू बघण्याचा प्रयत्न करा आणि अधिक किंवा जास्त शिकण्याचा आनंद घ्या. ह्या व्हिडिओमध्ये आपण बिंदू रेषेच्या मदतीने चित्राचे दोन समान भाग करणे आणि प्रतिबिंबाबद्दल शिकलो.